हॅलो एवरीवन. तर आजच्या जावा प्रोग्रॅमिंगच्या एवढ्या लेक्चरमध्ये आपल्याला टॉपिक जावा ॲपलेट्स अँड ग्राफिक्स प्रोग्रॅमिंग ह्या चॅप्टरमधील आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला फॉन्ट क्लास आणि त्याच्याविषयी जे किंवा त्याच्यातील जे अवेलेबल मेथड्स असतील ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक एक्झाम्पल देखील आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ग्राफिक्स क्लास जो AWT पॅकेजमध्ये आहे तो आणि त्याच्याबरोबर जे असणारे मेथड्स आहेत त्याविषयी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओ लेक्चरला आपण स्टार्ट करूया. फॉन्ट क्लास, आता हा फॉन्ट क्लास काय करतो बघा. फॉन्ट क्लास प्रोव्हाइड्स अ मेथड ऑफ स्पेसिफाईंग अँड युझिंग फॉन्ट्स. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या ॲपलेट विंडो किंवा फ्रेम्समध्ये किंवा थोडक्यात म्हणायचं झालं तर जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये जर तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स जर वापरायचे असतील तुमच्या एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा कंपोनंटसाठी तर तुम्ही फॉन्ट क्लास वापरू शकता. ठीक आहे, तर त्या फॉन्ट क्लाससाठी वेगवेगळ्या मेथड्स पण अवेलेबल आहेत. त्या टोटल जो आपला फॉन्ट क्लास असेल अवेलेबल तो आपल्याला जावा डॉट AWT पॅकेजमध्ये असेल. ठीक आहे, तर मेन फॉन्ट क्लासमध्ये मेन ज्या तीन गोष्टी आहेत त्या तीन गोष्टी म्हणजे एक फॉन्टचं नाव, त्याची साईज आणि स्टाईल. ठीक आहे, म्हणजे एखादा फॉन्टचं नाव आपल्याला सिस्टममध्ये वेगवेगळे नंबर ऑफ फॉन्ट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर ते नंबर ऑफ फॉन्ट्स अवेलेबल आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या साईजेस आहेत आणि त्यात वेगवेगळ्या स्टाईल देखील आहेत. ठीक आहे, तर मेन जे तीन व्हेरिएबल्स आहेत ते आपण बघूया. पहिला जो व्हेरिएबल आहे तो नेमसाठी, मग नेम हे काय असतं, स्ट्रिंग टाईप आहे आणि ती प्रोटेक्टेड आहे. ठीक आहे, म्हणजे इट इज अ फॉन्ट नेम. त्यानंतर साईज जी आहे फॉन्टची ती आपल्याला एंटीजरमध्ये टाकावी लागेल आणि स्टाईल आहे जी ती पण एंटीजरमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात आपण टोटली तीन वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, एक प्लेन आहे, बोल्ड आहे, इटॅलिक आहे, किंवा बोल्ड प्लस इटॅलिक पण आपण करू शकतो. अशा वेगवेगळ्या स्टाईल्स पण फॉन्ट क्लाससाठी अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ह्या झाल्यात महत्त्वाचे तीन वेगवेगळे व्हेरिएबल्स. आता आपण एक थोड्या मेथड्स पण आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर त्यापैकी जी पहिली मेथड आहे ती गेट नेम. आता गेट नेम मेथड काय करते, इट रिटर्न्स द लॉजिकल जावा फॉन्ट नेम ऑफ पर्टिक्युलर फॉन्ट फॅमिली. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर फॉन्ट फॅमिलीमधील एखादा ठराविक जर फॉन्ट आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये असेल तर त्याचं नाव जर आपल्याला रिट्राईव्ह करायचं असेल किंवा रिटर्न करायचं असेल तर आपल्याला गेट नेम नावाची जी मेथड आहे फॉन्ट क्लासची ती आपल्याला वापरावी लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे गेट फॅमिली. आता गेट फॅमिली म्हणजे काय, इट इज यूज टू रिटर्न ॲक्च्युअल नेम ऑफ द फॉन्ट फॅमिली. म्हणजे आता आपल्याला पुढं बघायचं आहे ॲक्च्युअल फॅमिली म्हणजे काय आणि ॲक्च्युअल फॉन्ट नेम म्हणजे काय आहे. ठीक आहे, विच गेट्स ॲक्च्युअल फॉन्ट फॅमिली नेम. तिथे एक एक्झाम्पल पण मी दिलेलं आहे, कुरियर आहे, हेल्वेटिका आहे, टाइम्स न्यू रोमन आहे, हे वेगवेगळे काय आहेत फॉन्टची नावं आहेत. तर त्या फॉन्टच्या नावासाठी प्रत्येकासाठी एक वेगवेगळे फॅमिली आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे गेट स्टाईल. आता गेट स्टाईल, आता स्टाईल्स कुठल्या कुठल्या आहेत आपण मगाशीच बघितले आहेत, प्लेन आहे, बोल्ड आहे, इटॅलिक आहे. समजा एखाद्या फॉन्टची करंट स्टाईल जी असेल ती जर आपल्याला गेट करायची असेल किंवा आपल्याला रिटर्न करायची असेल तर आपण गेट स्टाईल मेथड वापरू शकतो. म्हणजे ती ठरवते की एखादा तो टेक्स्ट आहे तो प्लेन आहे की बोल्ड आहे किंवा इटॅलिक आहे. अशा वेगवेगळ्या स्टाईलसाठी इज प्लेन, इज बोल्ड और इज इटॅलिक अशा या वेगवेगळ्या मेथड्स वापरून आपण ती कुठली स्टाईल आहे ती आपण ठरवू शकतो. ठीक आहे, त्यानंतर गेट साईज आहे. म्हणजे एखाद्या फॉन्टची ठराविक जी साईज असेल ती जर रिट्राईव्ह करायची असेल तर गेट साईज आपल्याला वापरली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे गेट फॉन्ट. म्हणजे आता फॉन्ट जर आपल्याला एखादा ठराविक टेक्स्टचा जो जावा प्रोग्रॅमिंगमध्ये वापरला असेल तर त्या टेक्स्टची जी ठराविक जो फॉन्ट असेल फॉन्ट नेम ते आपण रिट्राईव्ह करू शकतो. त्यानंतर आहे गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स अँड गेट ऑल फॉन्ट्स. ह्या ज्या टोटल वरच्या
म्हणजे तीन ज्या फॉन्ट रिलेटेड मेथड्स आहेत त्या ठराविक आपल्याला कुठं अवेलेबल असतील, तर त्या ठराविक आपल्याला जावाचा जे फॉन्ट क्लास एन्व्हायरमेंट किंवा जो फॉन्ट एन्व्हायरमेंटचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, तर ह्या दोन्ही मेथड्स काय रिटर्न करतात? ॲरे रिटर्न करतात थोडे, म्हणजे एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये जेवढ्या नंबर ऑफ फॉन्ट फॅमिली अवेलेबल असतील त्या सर्व, म्हणजे ज्या थोडक्यात आपण म्हणू शकतो ज्या सिस्टममध्ये अवेलेबल फॉन्ट फॅमिलीज असतात त्या सर्व फॉन्ट फॅमिलीज रिटर्न करू शकतो. आणि ऑल फॉन्ट्स काय करतात, जेवढे सगळे फॉन्ट्स अवेलेबल असतील सिस्टम एन्व्हायरमेंटमध्ये ते सगळे तो गेट करू शकतो. ठीक आहे, आता हे त्यानंतर मी एक ते एक्झाम्पल दिलेलं आहे बघू शकता. ते एक्झाम्पल आहे फॅमिली आणि त्याचे फॉन्ट नेम्स. म्हणजे इथं टोटल आपल्याला सिस्टममध्ये पाच वेगवेगळ्या फॅमिलीज बघायला मिळतात. सेरिफ आहे, सॅन्स सेरिफ आहे, मोनोस्पेस आहे, कर्सिव आहे आणि फॅन्टसी आहे. मग सेरिफ फॅमिलीच्या अंडर आपल्याला वेगवेगळे फॉन्ट्स आहेत, त्यापैकी एक दोन ते तीन एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्ही बघू शकता. टाइम्स न्यू रोमन आहे, जॉर्जिया आहे, गॅरेमोंड आहे. ठीक आहे, किंवा इथं कर्सिवमध्ये ब्रश स्क्रिप्ट एम टी आहे, लुसिड हँड रायटिंग आहे, फॅन्टसीमध्ये कॉपर प्लेट आहे, पपायरस आहे. ठीक आहे, असे वेगवेगळे फॉन्ट फॅमिलीज विथ देअर फॉन्ट नेम इथे अवेलेबल आहे. ठीक आहे, हे झालं थोडक्यात हा फॉन्ट क्लास. तर आपल्याला ह्या फॉन्ट क्लास विषयी आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे, ते आपण बघूया. तर मी इथे एक फॉन्ट जावा नावाचा एक क्लास क्रिएट केला आहे, तो ॲपलेट पासून एक्सटेंड देखील केलेला आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला दोन फाईल्स ह्या इम्पोर्ट करून घ्याव्या लागतात, म्हणजे दोन पॅकेजेस इम्पोर्ट करून घ्यावे लागेल. त्यानंतर ॲपलेटचा कोड लिहावा लागेल. ॲपलेटची साईज मी 300 विड्थ आणि 200 हाईट अशी ठेवलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मी ह्या क्लासमध्ये फॉन्ट नावाचा एक क्लास घेऊन त्याचा एक रेफरन्स क्रिएट केलेला आहे. ईएफ नावाचा हा रेफरन्स आहे, म्हणजे ॲक्च्युअल हा ऑब्जेक्ट नव्हे, ॲक्च्युअल ऑब्जेक्ट इथं क्रिएट केलेला आहे. ईएफ म्हणजे न्यू वापरलेला आहे, त्यामुळे आपण इथं म्हणू शकतो ईएफ इज अ ऑब्जेक्ट ऑफ द फॉन्ट क्लास. ईएफ इज हिअर नॉट अ ऑब्जेक्ट, इज ओनली द रेफरन्स. त्यानंतर स्ट्रिंग एम डिक्लेअर केलेला आहे. त्यानंतर इनिशियलायझेशनमध्ये आपण म्हणजे व्हॉइड इनिट मेथडमध्ये आपण तो फॉन्टचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे फॉन्ट क्लासचा. त्यासाठी फॉन्ट नेम एरियल घेतलेला आहे, त्याची जी स्टाईल असेल ती इटॅलिक घेतलेली आहे आणि 20 ही त्याची साईज आहे. ठीक आहे, त्यानंतर त्या स्ट्रिंगला मी व्हॅल्यू दिलेली आहे वेलकम टू जावा आणि त्याचा फॉन्ट काय सेट केलेला आहे एफ. म्हणजे जे ही स्ट्रिंग दिलेली आहे वेलकम टू जावा, ह्या स्ट्रिंगसाठी त्याची जी फॉन्ट नेम असेल एरियल असेल, ते स्टाईल इटॅलिक आणि त्याची जी साईज असेल ती काय राहणार आहे, 20 राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पेंट मेथडमध्ये मी काय केलं, एक कलरचा एक ऑब्जेक्ट घेतला आहे कलर क्लासचा. ठीक आहे, त्यानंतर सेट केलेला आहे कलर, सेट कलर केलेला आहे आणि ड्रॉ स्ट्रिंगमध्ये काय केलेलं आहे, ती स्ट्रिंग एम नावाची जी स्ट्रिंग आहे ती एम नावाची जी स्ट्रिंग आहे ती इथून मी ड्रॉ स्ट्रिंग वापरून ती स्ट्रिंग काय केलेली आहे, ॲपलेट विंडोमध्ये प्रिंट केलेली आहे. आणि त्यासाठी कलर कुठला राहणार आहे, तर हा जो ग्रीन कलर असेल तो ग्रीन कलर इथं सेट केलेला आहे, किंवा आर जी बी असं असते. आर ची व्हॅल्यू 0, जी ची व्हॅल्यू 255 आणि त्यानंतर बी ची व्हॅल्यू 0, याचा अर्थ हा कलर कुठला आहे तर ग्रीन कलर हा सेट केलेला आहे. ठीक आहे, तर हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. पहिले आपण कंपाईल करून बघूया. हा सक्सेसफुल कंपाईल झाला, रन करून बघू शकतो आपण. आता इथे तुम्ही बघू शकता एक ॲपलेट विंडो क्रिएट झालेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वेलकम टू जावा हे एक स्ट्रिंग घेतलेली आहे. त्या स्ट्रिंगसाठी व्हॉइड पेंटमध्ये आपण त्याचा कलर सेट केलेला आहे. इनिशियलायझेशनमध्ये त्याचे फॉन्टची स्टाईल किंवा त्याची साईज आणि त्याचं नाव जे असेल फॉन्टचं आपण तिथून सेट केलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं एक सिंपल एक्झाम्पल फॉर द फॉन्ट क्लास. ठीक आहे, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया.
थैंक यू।